पाहता एबीपी माझा बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा दिवस आहे लोकसभेच्या सेमीफायनलचा, लोकसभेच्या रंगीत तालिमीचा, कारण अगदी काही मिनिटात राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निकालांचा पहिला कल आपल्याला समजणार आहे, पहिला कल हाती येणार आहे। प्रत्येक अपडेट सर्वात आधी सर्वप्रथम तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकाल। एक्झिट पोलचे आकडे किती खरे ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। पहिल्यांदा अर्थातच पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होणार आहे। चारही राज्यांमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होऊन कल काय असतील हे स्पष्ट होतील। या चार राज्यातली तीन राज्य महाराष्ट्राची शेजारची राज्य आहेत, त्यामुळे या राज्यातल्या निकालांचा परिणाम देशपातळीसह महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांवरती होणार का याची उत्सुकता लागली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या जयपूरमध्ये आहेत, आपण वेदांतकडे जातोय। वेदांत जयपूरमध्ये, आय एम शुअर कमालीची थंडी पडलेली असणार आहे, पण राजकीय वातावरण अर्थातच गरम आहे। कसं चित्र आहे, मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असेल, काय अपडेट्स आहेत जयपूरमधनं? नैणदा, गुलाबी शहर जयपूर मध्ये जसं तू म्हटलीस की थंडी कडाक्याची आहे, कारण सकाळची वेळ आहे। मात्र या सकाळच्या वेळी थंडी जरी पडलेली असली तरी इथे मतमोजणीला जशी सुरुवात होती तशी राजकीय गर्मी वाढायला सुरुवात झाली आहे, कारण पोस्टल बॅलेट जे काउंटिंग आहे ते अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होईल। आणि इथे जर आपण बघितलं तर राजस्थान कॉलेजमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, आतमध्ये आता पोस्टल काउंटिंग होईल। आणि इथे जर आपण बघितलं तर जयपूर ग्रामीण, जयपूर शहर यामधील 19 विधानसभा मतदारसंघाचा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण या ठिकाणी 19 विधानसभा मतदारसंघाची काउंटिंगला सुरुवात होईल। साधारणपणे जर आपण बघितलं तर या 19 मध्ये, 2018चा जर निकाल बघितला तर 19 मध्ये 10 जागी काँग्रेसला यश आलं होतं, तर 6 जागी भाजपला यश मिळालं होतं। मात्र आता या वेळी काय नेमकं चित्र असणार, कारण दोन्ही नेते म्हणजे काँग्रेसचे नेते असतील किंवा भाजपचे नेते असतील, दोन्ही नेत्यांकडनं पूर्णपणे आत्मविश्वास आहे की यंदाच्या वेळेस आमचंच वर्चस्व या 19 जागांवर राहणार। शिवाय आपण जर बघितलं तर आता सुद्धा म्हणजे काँग्रेस कार्यालयामध्ये सेलिब्रेशनची तयारी झालेली आहे, भाजप कार्यालयामध्ये सेलिब्रेशनची तयारी झाली आहे। अशोक गहलोत हे आपल्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेत आहेत, तर त्यामुळे आत्मविश्वास तर आहे, मात्र जेव्हा हे कल समोर येतील तेव्हा खऱ्या अर्थानं नेमकं कोणाची ताकद जास्त आहे, कोणाचं पारड जड आहे हे बघावं लागलं। आणि जसं मी सांगितलं की 19 विधानसभा मतदारसंघामधल्या या जयपूर जिल्ह्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष असणार आहे, ज्यामध्ये विद्याधर नगर जिथे खासदार दिया कुमारी यांना भाजपकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे, त्यांच्या विरोधात सीताराम अग्रवाल आहेत, तर खासदार राजवर्धन सिंग राठोड हे जोटवाडा विधानसभा मतदारसंघातनं भाजपकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच काँग्रेसने तिकीट दिले ते अभिषेक चौधरी आहेत। त्यामुळे या 2 विधानसभा मतदारसंघाकडे खास लक्ष असणार आहे, आणि जे कल आहेत ते अगदी काही वेळामध्ये येतील, कारण बरोबर वेदांत। आणि राजस्थानची खासियत आहे की राजस्थान सत्ता रिपीट करत नाही, दर 5 वर्षांनी राजस्थानची जनता त्यांचं सरकार बदलते, तर हा इतिहास यंदाही कायम राहतो का याची उत्सुकता असेल। आपण मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये जातोय, गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, कालपासून पोस्टर झडकतायत, जनता का देने साथ फिर आ रहे है कमलनाथ, आजची सकाळ कोणत्या आशा आकांक्षांनी प्रत्येक पक्षासाठी उजाडली आहे, कसं चित्र आहे मतमोजणीच्या पूर्वीचं? नानादा, काँग्रेसचा कॉन्फिडन्स आत्ताही कालप्रमाणे पाहायला मिळत आहे। आता त्यांनी तिथं विजयाची तयारी केली आणि कमलनाथ यांनी विजयी उमेदवारांना भोपाळला येण्याचे आदेश दिलेत, कारण मध्य प्रदेशमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यासाठी ही तयारी। आता मी ज्या काउंटिंग सेंटरमध्ये आहे, भोपाळमध्ये एकूण 7 विधानसभा सीट्स आहेत आणि या 7 विधानसभा सीट्सची मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे। बरासिया, भोपाळ नॉर्थ, भोपाळ साऊथ वेस्ट, भोपाळ सेंट्रल, हुजूर, नरेला आणि गोविंदपुरा, तर अशा या सीट्समध्ये आपण पाहतोय की एकूण या कॉन्स्टिट्युएन्सीची सगळी मतमोजणी ह्या इथं होणार आहे आणि यासाठी ही तयारी आहे पोलिसांची। आत्ताच पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली आहे, 1 मिनिटाआधी 8 वाजता इथं पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली आहे। पोस्टल बॅलेट्स हे सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी असतं, भोपाळमध्ये जवळपास 8 ते 10 हजार पोस्टल बॅलेट्स मतपोस्ट पडल्याचं बोललं जातं या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये, म्हणून ती मोजणी होण्यासाठी जवळपास 1/2 तासाचा वेळ लागेल, कारण ती बॅलेटमध्ये असते।
आणि यानंतर 8:30 वाजता ईव्हीएम मशीन जिथं उघडलं जातं आणि ईव्हीएम मशीनच्या रिजन वाईज असणार आहेत, डिव्हिजन वाईज असणार आहेत, तर ईव्हीएम मशीन्स लगेच निकाल देते आणि म्हणून जेवढ्या ईव्हीएम असतील त्याचे 10 ते 11 पर्यंत कल ट्रेंड स्पष्ट होतील, म्हणून जनतेचा कौल कोणाला मिळाला आहे तेही स्पष्ट होईल. मात्र भाजपचा कॉन्फिडन्स आहे की लाडली बहन योजना यामुळे यो केसीआर कर रहे हैं, बीआरएस एक ये पार्टी कर रही है, तो उसको ऊब गए थे लोग, उनको ये लगा कि ये सही नहीं है. तेलंगाना के लिए बहुत सारे लोग शहीद हुए हैं, बहुत सारे लोग जो नेतृत्व कर रहे थे उनकी भी एक इच्छा थी कि तेलंगाना अच्छा बने सभी गरीब लोगों के लिए. जो सोनिया जी ने तेलंगाना दिया है वो आगे बढ़े, लेकिन वो इसका विपरीत यहाँ पे गवर्नमेंट काम कर रही थी. केसीआर ये जता रहा था कि जो एडवर्टाइजमेंट ये वो नेशनल लेवल पे एडवर्टाइजमेंट करे, इतना सारा पैसा बर्बाद जो तेलंगाना की जनता का उन्होंने किया वो दिखाई दे रहा था लोगों को कि ये क्या हो रहा है. मंत्रालय में नहीं आना है, अपने फार्म हाउस से गवर्नमेंट चलाना है, तो इस तरीके से बातें लोगों के सामने आई थी. बेरोजगार इनची प्रतिक्रिया दे तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी आहेत. राजस्थान मध्ये भाजप 2 जागांवरती आघाडीवर आहे, तर मध्य प्रदेशामध्ये पहिला कल हा काँग्रेसच्या दिशेनं आहे. काँग्रेस एका